साहेबांचं नाव विमानतळाला मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की गेली 5 वर्ष इथली जी 5 गावं आहेत, डुंगी, ओवले, दापोली, पारगाव, भंगारपाडा, या गावांना दरवर्षी घरात पाणी जातो आणि त्यांचा पुनर्वसन करू असा कलेक्टर देखील सांगतात. पालकमंत्र्यांच्याकडे देखील मीटिंग झालेली, परंतु तो फक्त आश्वासित मुद्दा राहिलेला आहे. म्हणून तो एक मुद्दा प्रामुख्याने आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी स्वतःची राहती घरं तोडली का, तर देशाचा विकास झाला पाहिजे, परंतु त्यांना घर बांधण्यासाठी परवानगी देत नाही. UDCPR चेंज झाला आहे, म्हणून आज गेली 2 वर्ष सिडकोने CC परवानग्या थांबवलेल्या आहेत, घर बांधण्यास परवानगी देत नाही आहे. मग कुठल्या परिस्थितीत इथला प्रकल्पग्रस्त जगणार आहे, याच्यासाठी या प्रामुख्याने 3 मागण्या घेऊन आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. सर, जर बघायला गेलं शोकाची बाब अशी आहे की मागे एक उलवा नोडमध्ये घरांवर कारवाई झाली. त्या कारवाईत एका महिलेला 3 महिन्याचा बाल असताना तिला घरातून खेचून काढून त्या घरावर कारवाई केली. अक्षरशः तिला 3 दिवस तलोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि तेवढं सर्व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर असताना देखील त्यांचा एक शब्द आहे की शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही म्हणून मी धरणात मुतू का, मग इथल्या प्रकल्पग्रस्तांना घर भेटत नाही किंवा राहायला जागा भेटत नाही म्हणून मी तिथे टॉयलेट करू का, मग हे सिडको टॉयलेट करायला येतात का फक्त. इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यांवर यांनी बोललं पाहिजे याची यांना जाण नाही आहे का, की हे देखील यांचे भूखंड किंवा यांच्या ज्या संस्था आहेत यांना प्लॉट काढण्यासाठी इथे येतात, असा प्रश्न इथल्या भूमिपुत्रांचा उपमुख्यमंत्र्यांना आहे. आता जर बघायला गेलं 5 वर्ष इथली गावं बुडत आहेत, ही समस्या पालकमंत्र्यांना देखील माहिती आहे, कलेक्टरला देखील माहिती आहे. आणि ही माहिती असताना देखील कलेक्टर इथे येऊन यांची पाहणी केल्यानंतर आश्वासन दिलं की डुंगी गावाचं पुनर्वसन करू, परंतु ते फक्त कागदावरच राहिलेलं आहे. आणि राहिला विषय पालकमंत्र्यांचा, पालकमंत्री बोलल्यावर मायबाप इथल्या भूमिपुत्रांचा, ते फक्त इथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येतात, परंतु इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या ग्रामपंचायत ते हळदी कुंकवाला आल्या त्या ग्रामपंचायतीतला आज तिथले जन्म मृत्यूची नोंद होत नाही, या अशा किचकट प्रश्नांवर आणि ज्वलंत प्रश्नांवर हे लक्ष घालायला तयार नाहीत, ही इथल्या पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टरची भूमिका आहे. तो कामबंद आंदोलनाचा इशारा यासाठी आहे कारण की इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांना सिडको दाद देत नाही. भूमिपुत्र सिडको सांगते की दिबांच्या नावाचा ठराव झाला आहे, लोकांना सिसा सोडल्यात, परंतु फक्त हे बोली आश्वासनं आहेत. एक मागे एक बातमीसुद्धा लावलेली सिडकोने की 99% इथल्या भूमिपुत्रांचं पुनर्वसन झालेलं आहे, परंतु ही साफ खोटी बातमी आहे. जर बघायला गेलं या बातम्या आणि या मागण्या पूर्ण होण्यासाठी 13 तारखेला भूमिपुत्र सर्वपक्षीय आयोजन केलेलंच आहे, परंतु 24 तारखेला इथल्या भूमिपुत्रांच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कामबंद आंदोलन इथला भूमिपुत्र करणार आहे. आमचं मत असं आहे की तुम्ही बोलात की दोन्ही आमदार आग्रीकोली समाजातून आहेत, तर असं नाही आहे. प्रशांत ठाकूर आहेत ते आग्री समाजाचे आहेत, परंतु महेश बालदे आहेत ते मारवाडी समाजाचे आहेत. ते मारवाडी समाजाचे असले तरी देखील ते दिबावटे साहेबांच्या नावाला आमच्या सोबत आहेत, परंतु इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि दिबापाटे साहेबांच्या नावाचा मुद्दा हा यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित मुद्दा म्हणून मांडायला पाहिजे होता, ते त्यांनी केलं नाही कारण की ते त्या मागणीसाठी निष्क्रिय ठरलेत इथल्या भूमिपुत्रांच्या नजरेत.